तर नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत भाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल। तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आज आहे प्रितेश दादा रहाटे यांचा वाढदिवस। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपले कोकणी कॉमेडी किंग म्हणजेच कोकणी कार्टी फेम प्रितेश दादा रहाटे यांनी कोकणी कार्टी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिकांना खळखळून हसवलं, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मी व आपल्या संपूर्ण कोकण प्रेमी विक्रांत या युट्यूब परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्यक्ष दादाला भेटूनच बनवायचा होता, तर मी आज दादाला भेटायला जाणार होतो आणि प्रत्यक्ष शुभेच्छा द्यायच्या होत्या। परंतु प्रॉब्लेम असा झाला की मी अचानक कॉल केला आणि दादाचा प्लॅनिंग आधीच ठरलं होतं, त्यामुळे आपली भेट नाही होऊ शकली। तर ठीक आहे, दादा म्हणाला की आपल्याला सोमवारी भेटू, म्हणजे कधीही फोन केला तरी रेडीच असतो दादा, कारण की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललोय, कारण की अजून काय बोलायचं, बोलायचं तर खूप सारं आहे, तर त्यामुळे आपली भेट नाही होऊ शकली। पण दादा म्हणाले की नेक्स्ट मंडे आपण नक्की भेटू, तर नेक्स्ट मंडेला आपण नक्की भेटण्याचा प्रयत्न करू। तर पुन्हा एकदा आपल्या कोकणप्रेमी विक्रांत या युट्यूब परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा, आणि दादाला मोठी नाही पण आपल्या युट्यूब परिवारातर्फे मी एक छोटीशी भेटवस्तू पाठवले, परंतु बघूया दादाला भेटली की दादा नक्कीच कळवेल। तर दादाला सुद्धा माहीत नाही नक्की मी पाठवले की नाही, मी अचानक गुपचूप पाठवले, तर बघूया त्याला मिळाल्यावर दादा नक्कीच कळवेल। तर असा आपलाचा व्हिडिओ होता की दादाला खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। आणि दादाचं असं आहे की प्रत्येकालाच दादा सपोर्ट करत असतो, इवन मी सुद्धा खूप वेळा म्हणालोय की मी आत्तापर्यंत जो काही आहे त्यावर दादाचं खूप मोठा वाटा आहे, कारण की त्याच्या मोटिवेशनमुळेच मी आज इथपर्यंत टिकून राहिलो आहे, नाहीतर मी केव्हाच मेंटॅलिटी माझी झाली होती की चॅनल बंद करायची। पण दादा खरंच खूप, दादाबद्दल बोलेन तेवढं कमी आहे। तर पुन्हा एकदा शुभेच्छा, आणि तुम्ही सुद्धा नक्कीच दादाला शुभेच्छा देऊ शकता त्याच्या इंस्टाग्राम IDवर किंवा आपल्याच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दादाला शुभेच्छा देऊ शकता, मी त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन। धन्यवाद। कोकणी कार्टी एक नंबर, कला कोणात बी लंदर।